नमस्कार, मी वीना जयराम अंबेकर, शिल्प निदेशक ड्रेस मेकिंग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुदखेड, जिल्हा नांदेड येथे कार्यरत आहे. आज आपण ए लाईन फ्रॉकची ड्राफ्टिंग कशी करतात ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारी माप आहेत, फुल लेंथ आहे 32 सेंटीमीटर, चेस्ट राऊंड आहे 34 सेंटीमीटर, आणि आपण जी स्केल यूज करणार आहोत ती आहे 1/4 स्केल. सर्वप्रथम आपण आपल्याला मी जी आता स्केच काढत आहे त्यानुसार ए लाईन थ्रो कट करायचं आहे. ह्या स्केचनुसार आपल्याला ए लाईन ब्लॉक हवा आहे. यासाठी ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला ए लाईन ब्लॉकची ड्राफ्टिंग आज आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण घेऊया फुल लेंथ. हे वन पीस गार्मेंट आहे, किड्स वेअर मध्ये वन पीस गार्मेंट. तर सर्वप्रथम आपण एक आधार रेषा काढून घेऊया ड्राफ्टिंगची, आणि पेपर स्केलच्या मदतीने पूर्ण उंची अधिक 2 सेंटीमीटर, पूर्ण उंची अधिक 2 सेंटीमीटर म्हणजे 34 सेंटीमीटर येते. ह्याला 0 ते 1 नाव देऊन इथं ही जागा सेंटर लाईन ही फोल्डमध्ये आहे म्हणून इथं आपण फोल्ड असे लिहिणार आहोत. आणि इथं आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत, हे माप कुठून किती घेतलेलं आहे. एफ एफ अधिक 2 सेंटीमीटर. आता आपल्याला इथं शोल्डरचं माप दिलं नाही, तर त्यासाठी शोल्डरचे माप काढण्यासाठी मी माझ्या यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये छातीच्या मापावरून शोल्डरचे माप कसे काढायचे त्याचे सूत्र सांगितले आहे. शोल्डरचे माप काढण्यासाठी शोल्डर हाफ बरोबर छातीचा चौथा भाग वजा 1 सेंटीमीटर ह्या सूत्राचा आपण वापर करणार आहोत. इथं चेस्ट आहे 34 सेंटीमीटर वजा 1 म्हणजे 34 4 8 32 2 7.5 सेंटीमीटर हे झालं आपलं हाफ शोल्डरचे माप. तर आपण ह्या इथं हे शोल्डरचे माप घेणार आहोत. आपल्याला इथं आता हे शोल्डरचे माप तयार केलेले आहे. हे हाफ शोल्डरचे माप आहे 7.5 सेंटीमीटर. 0 ते 2 हे शोल्डर हाफ प्लस 1 म्हणजे जेवढं शोल्डर आहे हाफ प्लस 1 ते 2 आपण छातीचा चौथा भाग वजा 1 ह्या फॉर्म्युल्यावरून शोल्डर हाफचे माप काढलेले आहे. ते माप आता मी इथं 0 ते 1 घेणार आहे. इथं आपलं 7.5 आलेलं आहे, तर प्लस 1 करून 8.5 एवढे माप इथं मी घेत आहे. आपणास इतर सर्व रेषा ह्या
तुटक म्हणजे डॉटेड लाईन काढायचे आहेत. इथं आपण फॉर्म्युला लिहूया, शोल्डर हाफ प्लस 1 सेंटीमीटर. आता आपल्याला इथं मोंडाखोलीचा माप टाकायचे. त्याकरिता आपण छातीचा चौथा भाग येतो 8.5 एवढे माप इथं घेऊन इथं 3 नंबर असं लिहून इथं आपण जेवढे माप घेतले ते सुद्धा आपण इथं मेन्शन करणार आहोत, जेणेकरून आकृती पाहिल्याबरोबर आपल्याला कोणते माप कुठून किती घेतले हे लगेच समजते. आता ही झाली शोल्डर लाईन आणि हा झाला चेस्ट लेवलचा पॉईंट. तर इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 34, तर इथं छातीचा 4 सेंटीमीटर माप घेण्यापूर्वी आपण इथे ते 0 ते 2 जेवढे शोल्डरचे माप घेतलेले आहे तेवढेच माप टाकून इथे चौकोन तयार करायचं आहे. तर आपण इथे हे 8.5 घेतले होते. त्याच्यानुसार हा आपण चौकोन तयार करून घेत आहोत. हा आपला शोल्डर पासून ते छातीपर्यंतचा भाग तयार झालेला आहे. आता ही जी चेस्ट लाईन आहे त्याच्यामध्ये छातीचा 4 सेंटीमीटर हे माप आपण टाकणार आहोत. त्यापूर्वी मी इथं हा पॉईंटला 4 नंबर हे नाव देते. छातीचा 4 भाग आहे 8.5 अधिक 4 म्हणजे 12.5 सेंटीमीटर. ह्या 3 नंबरच्या पॉईंटपासून 12.5 हे माप मोजून इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या पॉईंटला 5 नंबर मेन्शन करायचा आहे आणि ही 1 ते 3 ही तुटक रेषा जोडून घ्यायची. आता हा ए लाईन फ्रॉक असल्यामुळे छातीचा 4 अधिक 4 पेक्षा आपल्या आवडीनुसार आपण हा ए लाईन फ्रॉकचा घेराचे माप आपण टाकू शकतो. सर्वप्रथम मी हे जे 3 ते 5 चे माप आहे तेवढंच माप इथं टाकून घेणार आहे आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये 5 ते 8 सेंटीमीटर हे माप आपण आपल्या आवडीनुसार एक्स्ट्रा घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार. आता मी इथं हे 4 सेंटीमीटर घेत आहे एक्स्ट्रा, म्हणजेच इथं माप झालेलं आहे. इथं देते 6 नंबर हे माप आहे छातीचा 4 अधिक 8 सेंटीमीटर. हे एक्स्ट्राचे जे माप आहे आपल्या आवडीनुसार आपण हे कमी जास्त घेऊ शकतो. आता मी हे 5 आणि 6 हे स्केलच्या मदतीने तुटक रेषा जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला बेसिक ब्लॉक तयार झालेला आहे. आता ह्याला आपल्याला गळ्याचा, शोल्डरचा, मोंडाखोली आणि बॉटमचा शेप द्यायचा आहे. त्याकरिता आपल्याला लागणार आहे, सर्वप्रथम आपण पाहूया आपण गळ्याचे माप, गळ्याचा आकार देऊया. बॅक साईडला देताना 2 सेंटीमीटर बॅक साईडचा गळा आपण 2 सेंटीमीटर घेणार आहोत. आणि आता हा लहान मुलांचं गार्मेंट असल्यामुळे मी इथं फ्रंट साईडचा गळा हा इथं 12 भाग हे माप घेणार आहे. तर हा जवळपास 2.5 सेंटीमीटर येतो. तर मी हा 0 ते आपले 6 पॉईंट झाले. हा झाला 7वा नंबर आणि हा झाला 8वा नंबर. इथं मेन्शन करते मी
समोरचा गळ्यासाठी 12वा भाग आणि रुंदीमध्ये पण 12वा भाग घेऊन हा मी गळ्याचा आकार देणार आहे. फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला हा गळ्याचा आकार देवायचा आहे. हे आपला मागचा आणि पुढचा गळाचा आकार आपण देऊन तयार केलेला आहे. इथं 9 नंबर देतो. तर आता शोल्डर उतारासाठी इथं शोल्डर पॉईंटपासून मी 2 सेंटीमीटर खाली घेते आणि हा आकार देते, जोडून घेते. इथं 10 नंबर. आता आपल्याला मोंड्याचा आकार देण्याकरिता 10 ते 4 आता आपण सेंटर पॉइंट करणार आहोत. आणि तेथून मागील मोंड्याचा आकार आपण देणार आहोत. याला मी 11 नंबरचा पॉइंट देते. 10 ते 1 ही स्ट्रेट लाईन जोडून घेते आणि 11 पासून ते 5 पर्यंत फ्रेंच कर्वच्या मदतीने मी हा मोंडाखोडीचा आकार देते. हा झाला बॅक साईडचा मोंडाखोडीचा आकार. आता फ्रंटचा देण्यासाठी 11 पासून 1 सेंटीमीटर आत आणि 1.5 सेंटीमीटर वर 1 सेंटीमीटर आत देऊन हा मी मागील मोंडाखोडीचा समोरील मोंडाखोडीचा आकार देऊन घेते. अशा प्रकारे आपली मागची आणि पुढची मोंडाखोडीचा आकार आपण दिलेला आहे. आपण जर हा बॉटम शेपचा आकार असाच ठेवला तर हे जे साईडचे जे जॉईंट असतात ते लटकतात. हे असे न होण्यासाठी हे 0 ते 1 जेवढे माप घेतलेले आहे तेवढेच माप आपण 0 पासून ह्या घेराच्या लाईनपर्यंत घेणार आहोत. ते कसे घ्यायचे ते बघा. हे मी 0 ते 1 आहे 34. 0 वर पेपर स्केल ठेवून हळूहळू मी गोल फिरवत आहे घेराच्या दिशेने, ती सरकवत आहे. आता आपल्याला इथं 34 अशा पद्धतीने हा झाला आपला घेर. मी इथं मार्क करून घेऊन ही डार्क रेषा करते आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने मी हा आकार देऊन देते. अशा पद्धतीने हा आपला ए लाईन फ्रॉकची ग्राफी तयार झालेली आहे. ही झाली ए लाईन फ्रॉकची ड्राफ्टिंग. तर आता आपण याच्यामध्ये स्टिचिंग करिता सीम अलाउन्स घेणार आहोत. तर जिथं जिथं शिलाई येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला सीम अलाउन्स सोडावं लागणार आहे. तर इथं 5 ते 12 या रेषेवर साईडला 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा ही मी सीम अलाउन्स घेणार आहे. तसेच उंचीमध्ये सुद्धा 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा सीम अलाउन्स घेणार आहे. आणि हे जे पॉइंट आहेत ते आपल्याला स्केलच्या मदतीने जोडून घ्यायचे आहेत. आणि हा जसा आपण आकार दिला होता फ्रेंच कर्वच्या मदतीने तसा हळूहळू जिथं आपण 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा घेतलेले त्या पॉईंटपर्यंत फ्रेंच कर्व हळूहळू सरकून अशा पद्धतीने, कारण सीम अलाउन्स जे अंतर जे आहे ते सर्व बाजूनी सारखे यायला पाहिजे. हे बघा, आपण अशा मी सांगितलेल्या पद्धतीने घेतल्यामुळे हे सर्व अंतर हे सारखे आलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा आपण हा
ए लाइन फ्रॉक की ड्राफ्टिंग शिकले हेला मी ब्लैक पेन नी डार्क करून घेणार आहे आणि सीम अलाउन दाखवण्यासाठी आपण कधीही या अशा क्रॉस लाईनचा उपयोग करतो. अशा पद्धतीने आपण कधीही ड्राफ्टिंग मध्ये सीम अलाउन दाखवायची असते. यामध्ये मी आता स्टिचिंग लाईन दाखवून देते. फ्रंट साइडला ही ओपनिंगची आकृतीमध्ये आपल्याला ओपनिंगची जागा दिसते ही फ्रंट साइडला. त्यासाठी आपण ही जी ओपनिंग आहे छातीपर्यंत घेणार आहोत, त्यामुळे मी इथं सुद्धा स्टिचिंग लाईन दाखवत आहे. ही झाली फ्रंट ओपनिंग. अशा प्रकारे आज आपण ए लाईन फ्रॉकची ड्राफ्टिंग कशी करतात ते शिकलो आहोत. यामध्ये आता आपण मेन ग्रेन लाईन दाखवून देऊया. त्यामुळे आपण कापड कट करताना वस्त्राची उंची कापडामध्ये कुठं आणि कशा पद्धतीने घेणे गरजेचे आहे हे दर्शवण्यासाठी आपण ही ग्रेन लाईनचा सिम्बॉल दाखवतोय. आणि प्रत्येक ड्राफ्टिंग तयार झाल्यावर आपल्याला बाजूला ह्या ड्राफ्टिंगमध्ये ज्या आपण लाईन्स किंवा सिम्बॉल दाखवले आहे ते कशासाठी दाखवले आहे ते मेन्शन करणे खूप गरजेचे असते. तर ही जी तुटक रेषा आहे याला आधार रेषा असे म्हणतात किंवा डॉटेड रेषा आधार रेषा. आणि ही जी क्रॉसमध्ये आपण दाखवलेली ही झाली सीम अलाउन्स म्हणजेच माया. आणि रेड कलरनी जे आपण दर्शवलेलं आहे त्या झाला आपली शिवण रेषा. आणि यल म्हणजे कापडाचे लेंथ वाईज डायरेक्शन उभा कापड. आणि डब्ल्यू म्हणजे आडवा कापड म्हणजे आडवा कापड. अशा प्रकारे आज आपण ए लाईन फ्रॉकची ड्राफ्टिंग पाहिली असेल. मी तुम्हाला नक्की समजली असेल. यात काही जर अडचण आल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून कळवावे. धन्यवाद.